दहा वर्ष इथं हत्ती येतोय, परंतु ही शासनाचं काय दखलच होत नाही. जवळजवळ आता लोक मारायचंच तेवढं शिल्लक राहिले, पिकं ती काय संपली. आता फक्त आता सिंधुदुर्ग मधनं 5 महिन्यात हत्ती नेला आणि इथला 10 वर्ष झालं पकडून जात नाही. आम्हाला ही भरपाईची नको, परंतु आम्हाला व्यवस्थित जगासाठी, शेतामध्ये राहायसाठी, आम्हाला रात्रीचं पाणी लावायसाठी आम्हाला हेच नाही. जाणं येणं सगळंच बंद झालंय शेतीमध्ये. आणि आता आम्ही काय करायचं, शेती सोडायची काय काय करायचं, असा प्रश्न पडलाय. असा प्रश्न पडलाय. सिंधुदुर्ग मध्ये किती महिन्यात नेला? सिंधुदुर्ग मध्ये 5 महिन्यात हाती गेला. इथं शासनाचं कसं हे झालं? आणि आमची तर फक्त ही मतदानासाठी वरचे प्रतिनिधी येतात का इथं? आणि आम्हाला तेवढ्या पुरते भूल देऊन आमची मतं घेऊन हे धंदांड गवत्यात. आणि आम्ही शेतकरी मतं इथं बांधावणी रडत बसायला. आता प्रत्यक्षात काल शेतकरी रडत बसलेले बांधावर.